केमिकल्सचा शेवटचा चॅप्टर स्टार्ट करतोय केमिकल टॉक्सिकोलॉजी. आता त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलंय. आपण पाहिले की जे काय केमिकल टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय, केमिकल टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय, अशा केमिकलचं स्टडी ज्याच्यामध्ये जे कसे असतात आपल्याला हार्मफुल असतात, पॉइजन असतात, त्यांचं स्टडी करणं म्हणजे काय केमिकल टॉक्सिकोलॉजी. त्यानंतर आपण वेगवेगळे टाईप्स पाहिलेले त्याचे, ठीक आहे. सो ते टाईप्स आपण व्यवस्थित एकदा परत रिवाइज करूया. ठीक आहे, इथे मी केमिकल टॉक्सिकोलॉजीची डेफिनेशन दिली आहे. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज द स्टडी ऑफ ॲडवर्स इफेक्ट ऑफ केमिकल्स ऑर फिजिकल एजंट्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, ह्युमन बीइंग्स असतील, प्लांट्स असतील, त्यांच्यावरती जे काय इफेक्ट होतात त्याचा स्टडी करणं म्हणजे काय टॉक्सिकोलॉजी. ठीक आहे, आता ऑल केमिकल्स आर पोटेन्शियली टॉक्सिकंट्स पॅरासेल्युलस. सम ऑफ दिस कॉन्सेप्ट बाय स्टार्टिंग ऑल सबस्टन्सेस आर पॉइजनस. देर इज ए नन विच इज नॉट अ पॉइजनस. द राईट डोस डिफरन्शिएट्स अ पॉइजन फ्रॉम अ रेमेडी. म्हणजे काय की जे काय केमिकल्स असतात ते सर्व कसे असतात, पॉइजनस असतात. केव्हा, जेव्हा ते काय करतील एक पर्टिक्युलर लिमिट क्रॉस करतील, तेव्हा. म्हणजे ते एक्सेसमध्ये झाले आपल्या बॉडीमध्ये तर प्रत्येक एक केमिकल काय असणार आहे आपल्याला हार्मफुल असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक साधं एक्झाम्पल घेऊयात, अल्कोहोल. आपल्या बॉडीमध्ये अल्कोहोलचा इनटेक तो एका सर्टन लिमिटपर्यंत सफिशियंट आहे. म्हणजे आपलं जे काय औषध वगैरे घेतो आपण, मेडिसिन्स वगैरे घेतो, त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, पण त्याचं पर्सेंटेज कसं असतं, एकदम कमी असतं. पण जे काय ड्रिंकर्स असतात, जे ड्रिंक करतात, त्याच्यामध्ये अल्कोहोल ते कसं असतं, एकदम हाई लेवलचं घेतात, लिमिटच्या अबव घेतात. मग ते कसं असतं, त्यांना हार्मफुल असतं. मग कालांतराने त्यांच्या इंटरनल बॉडीवरतीच काय होतात, इफेक्ट होतात. ठीक आहे, सो एका सर्टन लिमिटपर्यंत कुठलंही केमिकल कसं असतं, ओके असतं, पण आफ्टर ते जेव्हा लिमिट क्रॉस करतील तेव्हा ते कसं होणार आहे, हार्मफुल होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता याच्यामध्ये काही प्रकार आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे टॉक्सिक. दिस टर्म रिलेट्स टू पॉइजनस ऑर डेडली इफेक्ट्स ऑन द बॉडी बाय इनहेलेशन, इग्निशन ऑर इंजेक्शन ऑर ऍब्सॉर्प्शन ऑर बाय द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ केमिकल. टॉक्सिक म्हणजे काय, टॉक्सिक मटेरियल जे कसं असतं हार्मफुल, कशा थ्रू, इनहेलेशन केल्यानंतर, त्यानंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर बॉडीमध्ये, इंजेक्ट केल्यानंतर. हे जे केवळ केमिकल्स आपण जेव्हा या सर्व प्रोसेस करू तेव्हा ते कसे असतात, आपल्याला पॉइजनस असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे टॉक्सिकन. टॉक्सिकन इज एनिथिंग दॅट कॅन प्रोड्यूस ॲडवर्स बायोलॉजिकल इफेक्ट. म्हणजे ते पर्टिक्युलर केमिकलमधील जे काय कॅडमियम असेल, मर्क्युरी असेल, त्यांना काय बोलतात, टॉक्सिकन असं म्हटलं जातं. ते जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये घेऊ तेव्हा ते काय करतात, आपल्या बॉडीला डॅमेज करतात. ठीक आहे, नेक्स्ट. आता टॉक्सिकल सबस्टन्सेस जे आहेत याचे क्लासिफिकेशन आपण पाहिले, विथ एक्झाम्पल पाहिले. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय, फिजिकल एजंट, टॉक्सिक मेटल्स, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, ऑर्गेनो हॅलोजन्स, अल्कायलेटिंग एजंट्स, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, त्यानंतर ॲनेस्थेटिक्स, एअर पोल्युटर, फूड ॲडिटिव्स, याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला लिहून दिले का, पण इथेच तिथे घेतलं होतं लेक्चर. ठीक आहे, सो याचे एक्झाम्पल्स व्यवस्थित काय करायचे पाहून घ्यायचे. ठीक आहे, नेक्स्ट. आता टॉक्सिक केमिकल्स इन एअर, तुम्हाला मी सांगितलं होतं की टॉक्सिक केमिकल्स, सॉरी, हजार्डस सबस्टन्सेस किती असतात, 24 असतात, जे खूपच हजार्डस आहेत. ठीक आहे, सो कार्बन मोनॉक्साईड असेल, त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड काय आहे, व्हेरी टॉक्सिक पोल्युटंट आहे. तो कसा केला जातो, जे काय कंबशन केलं जातं आपलं वूड वगैरे किंवा कोल वगैरेचं कंबशन होतं, त्याच्या थ्रू काय होतो, कार्बन मोनॉक्साईड प्रोड्यूस होतो, जो काय आहे, व्हेरी टॉक्सिकंट आहे. ठीक आहे, त्यानंतर ओझोन असेल, लीड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, त्यानंतर पार्टिक्युलेट मॅटर्स असतील, सल्फर डायऑक्साईड, हे काय आहे, टॉक्सिक गॅसेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर टॉक्सिक एलिमेंट्स इन वॉटर. आता वॉटरमध्ये कुठले कुठले टॉक्सिक एलिमेंट्स असतील त्याचा पूर्ण इथे चार्ट आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे अर्सेनिक. अर्सेनिकचा सोर्स काय आहे, तर मायनिंग म्हणजे आपण जे काय खाणकाम वगैरे करतो, मेटल्स वगैरे आपण ते प्रोड्यूस करतो, त्याचे जे काय बाय प्रॉडक्ट्स राहतात मायनिंग थ्रू, त्यामध्ये काय सापडतो, हा अर्सेनिक सापडतो. त्यानंतर पेस्टिसाईड्स म्हणजे काय, आपण ॲग्रिकल्चरमध्ये जे काय इन्सेक्टिसाईड असतील, हर्बिसाईड्स असतील, हे यूज करतो, त्यामध्ये पण काय सापडतात, अर्सेनिक सापडतात. त्यानंतर केमिकल वेस्ट असेल याच्यामध्ये अर्सेनिक सापडतं. त्याचे इफेक्ट काय होतात, ते टॉक्सिक असतात पॉसिबली, कारण कार्सिनोजेनिक्स असतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅडमियम. कॅडमियमचा सोर्स काय आहे, इंडस्ट्रियल डिस्चार्ज, मायनिंग वेस्ट, मेटल प्लास्टिक, सॉरी प्लॅटिंग, मेटल प्लेटिंग, वॉटर पाईप्स. ठीक आहे, आणि त्याचं जे काही इफेक्ट्स आहेत ते काय आहे, ते झिंक जे असेल आपल्या बॉडीमध्ये, जे काही झिंक हे मेटल असेल त्याला काय करतं, ते बायोलॉजिकली रिप्लेस करतं. आणि त्याच्यापासून काय होतं, मग कॅडमियम टॉक्सिक सिटी होती. ठीक आहे, ते पाहायचं आपल्याला प्रोसेसमध्ये. ठीक आहे,
त्यानंतर नेक्स्ट आहे हाय ब्लड प्रेशर, त्यानंतर किडनी डॅमेज करतात, टिश्यू आणि रेड ब्लड सेल्सचे डॅमेज करतात, टॉक्सिक इन ॲक्वॅटिक बायोटिक्स म्हणजे आपले जे काय हे असतात फिशेस वगैरे असतात त्यांना ते कसे असतात टॉक्सिक असतात आणि ते जर आपण खाल्ले तर काय होईल आपल्याला पण पॉयझनिक होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बेरिलियम. बेरिलियम कुठे सापडतं? कोल इंडस्ट्री असेल, त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतील, स्पेस इंडस्ट्री असेल, त्याच्यात हे काय आहेत बेरिलियमचे सोर्स आहेत. आणि त्याचा टॉक्सिसिटी होते कुठे कुठे? क्यूट अँड क्रोनिक टॉक्सिसिटी, अक्यूट अँड क्रोनिक टॉक्सिसिटी. त्यानंतर ते पॉसिबली कसं असतं? कार्सिनोजेनिक असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बोरॉन. बोरॉनचे सोर्स काय आहेत? कोल, डिटर्जंट फॉर्म्युलेशन, इंडस्ट्रियल वेस्ट. ते पण काय आहे? टॉक्सिक टू सम प्लांट. बोरॉन हे काय असतं? प्लांटला टॉक्सिक असतं. त्यानंतर हे सर्व काय आहेत? कॉपर, त्यानंतर लीड असेल, मॅंगनीज असेल, मर्क्युरी असेल, सेलेनियम असेल, झिंक असेल, हे सर्व काय आहेत? टॉक्सिक एलिमेंट्स आहेत. जे कुठे सापडतात? ते एन्व्हायरमेंटमध्ये पण सापडतात पण मोस्टली कुठे सापडतात? ते वॉटरमध्ये सापडतात. ठीक आहे, सो हा चार्ट तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, तो व्यवस्थित पाहायचा की कुठल्या मेटलचा एलिमेंटचा सोर्स काय आहे आणि त्याचा आपल्या बॉडीवरती इफेक्ट काय होतात हे सर्व व्यवस्थित पाहून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे इम्पॅक्ट ऑफ टॉक्सिक केमिकल्स ऑन एन्झाईम. आता एन्झाईम म्हणजे काय? की बायर आपण आपल्याला कॅटलिस्ट माहिती आहे. कॅटलिस्ट काय करतो? ज्या काही रिॲक्शन्स असतील त्या रिॲक्शनचा रेट काय करतो? इन्क्रीज करतो. मग हे कॅटलिस्ट जेव्हा बायोलॉजिकली रिॲक्शन्स असतात त्यामध्ये यूज केलं जातं तेव्हा त्यांना काय बोललं जातं? एन्झाईम असं बोललं जातं. मग आता हे जे काय केमिकल टॉक्सिक केमिकल्स असतील ते काय करतात? हे जे काय एन्झाईम असेल त्या एन्झाईमच्या सल्फर सोबत काय करतात? बॉन्डिंग तयार करतात. ठीक आहे, आता इथे एक रिॲक्शन दिली आहे एन्झाईम ज्याला काय आहे एस एच ग्रुप अटॅच आहे प्लस एच जी. एच जी काय आहे? हा टॉक्सिक इलिमेंट आहे. ठीक आहे, तो काय करेल? हे जे काय सल्फर आहे सल्फर सोबत त्यांची काय असते? एक स्ट्रॉंग अफिनिटी असते आणि त्याच्यासोबत काय करतील? ते बॉन्डिंग तयार करतील आणि आफ्टर बॉन्डिंग काय तयार होईल? हे एक प्रॉडक्ट तयार होईल जे कसं असतं? टॉक्सिक प्रॉडक्ट असतं. ठीक आहे, मग आता हे एच जी ऐवजी आपण कॅडमियम यूज करणार, त्यानंतर मर्क्युरी यूज करणार. मग जेव्हा कॅडमियम इथे अटॅच असेल तेव्हा त्याला काय बोलतं? काय बोललं जातं? कॅडमियम टॉक्सिसिटी. मर्क्युरी असेल तर मर्क्युरियस टॉक्सिसिटी. म्हणजे ते मोस्टली कोणावरती हार्म करतात? एन्झाईमवरती हार्म करतात. एन्झाईम सोबत ते काय करतात? बॉन्डिंग तयार करतात आणि एक टॉक्सिक प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स ते तयार करून आपले इंटरनल बॉडीला काय करतात? ते डॅमेजेस करतात. ठीक आहे, आता इथे लिहिलेले इन जनरल टॉक्सिक केमिकल्स अटॅक द ऍक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम्स इनहिबिटिंग इसेन्शियल एन्झाईम ऍक्शन. म्हणजे एन्झाईमचे ज्या काही इसेन्शियल ऍक्शन आहे त्या इनहिबिट करणं. इनहिबिट्स म्हणजे काय? इनहिबिट करणं म्हणजे काय? त्यांचा जो काय रेट ऑफ रिॲक्शन आहे तो काय करणं? डिक्रीज करणं. ठीक आहे, मग हेवी मेटल ॲटम्स लाईक एच जी असेल, लीड असेल, कॅडमियम असेल ॲक्ट ॲज अ इफेक्टिव्ह एन्झाईम इनहिबिटर्स. ठीक आहे, दे हॅव ॲफिनिटी फॉर सल्फर कंटेनिंग लिगॅंड्स जसं की एस एच एस सी एच थ्री असेल, त्यानंतर एस एच असेल इन मिथॉनिक अँड सायटोनिक अमायनो ॲसिड्स विच आर द पार्ट ऑफ एन्झाईम स्ट्रक्चर. ठीक आहे, ते कोणावरती जास्त अटॅक करतात? सल्फर कंटेनिंग लिगॅंडचे असतील. मग त्यामध्ये कुठलं दिलेलं आहे? एस सी एच थ्री, त्यानंतर एस एच. हे कुठे असतील? मिथायनिक अँड सिस्टीन अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स आहे बोथ मिथायनिक अँड सिस्टीन. याच्यावरती जे काही सल्फर्स असतील, सल्फर लिगॅन्स असतील, याच्यासोबत ते काय करतात? बॉन्डिंग तयार करतात आणि टॉक्सिसिटी करतात. ठीक आहे, त्यानंतर सेकंड दिलं आहे मेटल एन्झाईम कंटेन मेटल्स इन देअर स्ट्रक्चर, देअर ॲक्शन इज इनहिबिटेड व्हेन वन मेटल आयन ऑफ मेटल एन्झाईम्स इज रिप्लेस्ड बाय अनदर मेटल आयन फॉर सिमिलर साईज अँड चार्ज. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं? मेटल एन्झाईम्समध्ये आता सपोज झिंक असेल, मी मग असं सांगितलं कॅडमियम कोणाला रिप्लेस करतो? झिंकला रिप्लेस करतो. ठीक आहे, मग ह्यांची जी काय साईज असेल ते कशी असते? सेम असते. मग ते जस्ट काय करतात? रिप्लेस करतात आणि टॉक्सिसिटी काय करतात? आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज करतात. ठीक आहे, ॲज फॉर एक्झाम्पल झिंक इन सम मेटल एन्झाईम्स इज सबस्टिट्यूटेड बाय कॅडमियम. कॅडमियममध्ये काय केलं जातं? सबस्टिट्यूट केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होती? कॅडमियम टॉक्सिसिटी होती. The enzyme inhibited by cadmium 2 plus include alcohol dehydrogenase amylase and 56. ठीक आहे, आता हे जे काय एन्झाईम इनहिबिटेड आहे म्हणजे याच्यामध्ये काय होतं? अल्कोहोल डिहायड्रोजिनेज होतं आणि काय होतं? पेप्टिसाइडेज होतं. ठीक आहे, नेक्स्ट. आता नेक्स्ट पाहायचं बायोकेमिकल इफेक्ट ऑफ अर्सेनिक. अर्सेनिक हा पण काय आहे? एक टॉक्सिक एलिमेंट आहे. त्याचा आपलं बायोकेमिकल म्हणजे इंटरनल बॉडीवरती किंवा ते बायोलॉजिकल रिॲक्शनमध्ये कसा इफेक्ट होतो ते पाहायचं. अर्सेनिक कॉमनली ऑफर इन इन्सेक्टिसाइड्स, फंगिसाइड्स अँड हर्बिसाइड्स. हे कुठे सापडतात? इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? आपले जे काय ॲग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये इन्सेक्ट्सला किल करण्यासाठी इन्सेक्टिसाइड्स वापरतात. हर्बिसाइड कसा युज केला जातो?
जे का हर्ज असतात म्हणजे गवत वगैरे असेल ते मारण्यासाठी काय केले जातात हर्बिसाइड्स युज केले आणि फंगिसाइड्स म्हणजे काय फंगस वगैरे त्यांना किल करण्यासाठी फंगिसाइड युज केले जातात. मग याच्यामध्ये काय सापडतं अर्सेनिक हे जास्त असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्सेनिक एक्झर्ट्स इट्स टॉक्सिक ऍक्शन बाय अटॅकिंग एसएच ग्रुप्स ऑफ एन एन्झाइम देअर बाय इनहिबिटिंग ऍक्शन. आता हे मोस्टली जे काय एलिमेंट्स असतात ते कोणत्या ह्याच्यावरती अटॅक करतात जे काय सल्फर लिगँड्स असतील त्याच्यावरती अटॅक करतात. ऑब्व्हियसली ते कशावरती करणार सल्फर ग्रुप सोबत काय करणार ते बॉन्डिंग तयार करणार. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार हे जे काय सल्फर ग्रुप आहे त्याच्यासोबत हे अर्सेनिक बॉन्डिंग करणार आणि त्याच्यापासून काय तयार करणार हे एन्झाइम सॉरी हे कॉम्प्लेक्स प्रोड्यूस करतात. त्यामध्ये काय होतं द एन्झाइम विच जनरेट सेल्युलर एनर्जी इन द सायक्लिक ऍसिड सायकल आर ऍडव्हर्सली अफेक्टेड. द इनहिबिटरी ऍक्शन इज बेस्ड ऑन इनऍक्टिव्हेशन ऑफ पायरुवेट डिहायड्रोजनेज बाय कॉम्प्लेक्सिंग विथ अर्सेनिक वेअर बाय जनरेटिंग ऑफ एटीपी इज प्रिव्हेंटेड. म्हणजे जे काय एटीपी जनरेशन असते एनर्जीचं ते काय केलं जातं याच्यामुळे प्रिव्हेंट केलं जातं. अ मोर इम्पॉर्टंट स्टेप इज एटीपी जनरेशन इन द एन्झाइमॅटिक सिंथेसिस ऑफ वन थिंग डायफॉस्फोफिनाइल ग्लिसरेट फॉर्म ग्लिसरॉल डिहाइड थ्री फॉस्फेट. अर्सेनिक इंटरॅक्ट्स बाय प्रोड्युसिंग वन अर्सेनो थ्री फॉस्फो ग्लिसरेट इन्स्टेड ऑफ वन थ्री डायफॉस्फो ग्लिसरेट. म्हणजे ही जी काय रिॲक्शन आहे किंवा एक एक्झाम्पल त्यांनी काय केलं तिथे एक्सप्लेन केलं की अर्सेनिक कसा मेटल्सवरती किंवा जे काय एन्झाइम्स असतील त्याच्यावरती अटॅक करतो. आता हा जो काय अर्सेनिक आहे हा अर्सेनिक जेव्हा आपल्या बॉडीमध्ये घेतला जातो ठीक आहे. आता मोस्टली जो काय अर्सेनिक असतो तो प्लस फायू या स्टेटमध्ये असतो ऑक्सिजन स्टेटमध्ये असतो. तो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये घेतला जातो तेव्हा तो प्लस थ्री प्लसमध्ये काय केलं जातं त्याला रेड्यूस केला जातो. आणि हे थ्री प्लस जेव्हा ह्याचं मिथायलेशन होतं अर्सेनिक थ्री प्लसचं जेव्हा मिथायलेशन होतं तेव्हा ते काय करतात आपलं जे काय डीएनए असेल त्याला डॅमेज करतात. ठीक आहे सो हा सर्वात मोठा त्याचा काय आहे डिसएडव्हान्टेज आहे की तो आपल्या डीएनएवरती काय करतो इफेक्ट करतो. बट तो अर्सेनिक कुठला पाहिजे प्लस थ्री स्टेटमधला हवा. ठीक आहे आता मिथायलेशन करणं म्हणजे काय जे काय प्रोटीन्स वगैरे असतात प्रोटीनमध्ये ऑब्व्हियसली कुठले ग्रुप्स असतात मिथाईल वगैरे ग्रुप्स असतात मग त्यांच्यासोबत ते काय करतात अर्सेनिक बॉन्डिंग तयार करतात आणि आपलं जे काय डीएनए आहे त्याच्यावरती काय करतात ते डॅमेज करतात. नेक्स्ट आता याच प्रकारचे तिथे काय होतात रिॲक्शन्स होतात अर्सेनिक रिॲक्ट विथ दॅट सल्फर ग्रुप ऑफ एन्झाइम आणि त्याच्यापासून काय तयार करतात ते प्रोडक्ट तयार करतात. आता ह्याचं काय होतं अगेन मिथाईल आपलं जे काय प्रोटीन आता हे जे दिसत नाही ना प्रोटीन डायहायड्रोलिपोइक ऍसिड प्रोटीन आहे ते त्याच्यासोबत काय करणार आहे ते बॉन्ड तयार करणार आणि त्याच्यापासून काय करणार आहे इनऍक्टिवेटेड हे जे प्रोटीन आहे ते कसं आहे ऍक्टिवेट प्रोटीन आहे ज्याच्यापासून आपल्या बॉडीला काय भेटतं जे काय इसेन्शियल प्रोटीन्स असतात ते भेटतात. बट जेव्हा त्याच्यासोबत असे जे बॉन्डिंग तयार केलं तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे ते इनऍक्टिवेटेड प्रोटीन तयार होणार आहे जे आपल्या बॉडीसाठी किंवा डीएनएसाठी कसं असतं हार्मफुल असतं. आपण रिॲक्शन दाखवले रिॲक्शन कशा होतात प्रोटीन्सच्या किंवा जे काय सल्फर आहे त्याच्यासोबत मेटल्सचे रिॲक्शन कसे होतात हे रिॲक्शन दाखवले ठीक आहे. नेक्स्ट आता नेक्स्ट आहे बायोकेमिकल इफेक्ट्स ऑफ कॅडमियम. आता कॅडमियम जो आहे तो कॅडमियम ऑफर्स इन नेचर इन असोसिएशन ऑफ झिंक मिनरल्स. ठीक आहे तो काय सापडतो झिंक मिनरल्स सोबत तो सापडतो. ठीक आहे द बायोकेमिकल इफेक्ट्स ऑफ कॅडमियम त्याचे इफेक्ट्स काय होतात त्यामध्ये फर्स्ट आहे ॲट हाय लेवल्स कॅडमियम कॉजेस किडनी प्रॉब्लेम त्यानंतर ॲनिमिया अँड बोन मॅरो डिसऑर्डर. त्यानंतर नेक्स्ट आहे द मेजर पोर्शन ऑफ कॅडमियम इंजेक्टेड अवर बॉडी इज ट्रॅप्ड इन द किडनी अँड इलिमिनेटेड अँड द स्मॉल पोर्शन इज बाउंड मोस्ट इफेक्टिवली बाय द बॉडी प्रोटीन प्रेझेंट इन द किडनी अँड रेस्ट इज स्टोर्ड इन द बॉडी. वेन द एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कॅडमियम आयन आर इंजेक्टेड इट रिप्लेसेस झिंक आयन ॲट द की एन्झाइमॅटिक साइट्स कॉजिंग मेटाबॉलिक डिसऑर्डर. हाय लेवल ऑफ कॅडमियम आयन कॉजेस रिनल डायसफंक्शन अँड हायपरटेन्शन अँड कॅन्सर. ठीक आहे सो हे काय आहेत बायोलॉजिकल इफेक्ट आहेत. कॅडमियम हा कोणाला रिप्लेस करतो झिंकला रिप्लेस करतो आणि त्याच्यापासून कुठले कुठले प्रॉब्लेम्स होतात किडनी प्रॉब्लेम असेल त्यानंतर ॲनिमिया असेल ॲनिमिया म्हणजे काय एच बीचं प्रोपोर्शन काय होतं आपलं कमी होतं त्यानंतर बोन मॅरो डिसऑर्डर केली जाते त्यानंतर कॅडमियम जास्त कुठून हे केलं जातं ट्रॅप कुठे होतो तो जास्त किडनीमध्ये ट्रॅप होतो म्हणजे तिथे आपल्याला किडनी स्टोन वगैरे किंवा किडनीचे जे काही किडनी डॅमेज वगैरे असतं त्या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर अजून आहे कॅन्सर असेल हायपरटेन्शन असेल रेनल डायफंक्शन असेल ह्या सर्व गोष्टी कोणामुळे होतात कॅडमियम टॉक्सिसिटी झाली तर त्यामुळे होतात.
आणि कॅडमियम कोणाला रिप्लेस करतो, झिंकला रिप्लेस करतो. ठीक आहे. आता हा जे काय कॅडमियमचं जे काय मेटाबॉलिक ऍक्शन आहे त्याची आपल्या बॉडीवर कशी ऍक्शन होते याची ब्लॉक डायग्राम दिली. आता कॅडमियम मोस्टली हा प्लस टू स्टेटमध्ये असतो. कॅडमियमचा नॉर्मल डोज जर असेल तर ओके आहे. ठीक आहे. आता कॅडमियम हा व्हेजिटेबल्स असतील, त्यानंतर काही ग्रेन्स असतील, त्याच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहीत नसताना तो आपल्या बॉडीमध्ये जातो. बट तो सर्टन लिमिटपर्यंत, एकदा त्यानं लिमिट क्रॉस केलं तर तो कसा असतो, आपल्याला हार्मफुल असतो. म्हणजे आपलं जे काही डेली इनटेक आहे त्याच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये तो जातच असतो, पण त्याचं प्रपोर्शन हे कसं असतं, कमी असतं. आणि त्याचं प्रपोर्शन दिलेलं आहे 0.5 mg पर वीक. एका वीकमध्ये तो 0.5 लिमिटपर्यंत आपल्या बॉडीसाठी ओके आहे, बट अबव दॅट इट इज हार्मफुल टू अवर बॉडी. मग त्याच्या थ्रू काय काय होतात, तिथे दिलेले रेनल डायफंक्शन असेल, ॲनिमिया असेल, हायपरटेन्शन असेल, त्यानंतर बोन मॅरो डिसऑर्डर असेल, कॅन्सर असेल, या सर्व गोष्टी कशामुळे होतात, जर एक्सेसिव्ह डोस झाले कॅडमियमचे तर. ठीक आहे. आता त्याची मेटाबॉलिक ऍक्शन दिलेली, तिथे काय दिलं आहे, एक्सेसिव्ह डेली डोजेस आणि तिथे काय आहे नॉर्मल डोजेस. नॉर्मल डोजेस मी तुम्हाला सांगितलं की आपले जे काही व्हेजिटेबल्स असतील, त्यानंतर ग्रेन्स असतील, त्याच्या थ्रू जातात. किंवा इनहेलेशन, आता गॅस आपले जे काय एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मफुल गॅसेस असतात, सो इनहेलेशन थ्रू जातात. ठीक आहे. मग आता इनहेलेशन थ्रू गेल्यावर ते काय करतात, बाइंड स्ट्रॉंगली टू मेटाबॉलिक मेटॅलोथायोन इन प्रोटीन. ठीक आहे. प्रोटीनमध्ये ते काय केले जातात, त्याच्यासोबत बॉन्डिंग केली जाते, त्यांची बाइंड करत होतात, ते बॉन्ड तयार करतात, त्यानंतर ते तिथून किडनीमध्ये जातात आणि किडनीमधून 99% काय केले जातात, इलिमिनेट केले जातात. ठीक आहे. बट 1% हे किडनीमध्ये स्टोअर होतात, बट 1% हे ओके आहे, सफिशियंट आहे, की म्हणजे पुरेसं आहे की ते आपल्या बॉडीला काय करणार नाही, हार्म करणार नाही. बट एक्सेसिव्ह डोसेस झाले तर ते बॉडीमध्ये कसं असतं, फ्री स्टेटमध्ये असतं. कॅडमियम कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे, कॅडमियम 2+ इन बॉडी, फ्री स्टेटमध्ये असणार आहे. त्याच्यापासून काय होणार आहे, ते एक्सचेंज विथ झिंक. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये ते झिंकसोबत एक्सचेंज होणार आहे, रिप्लेस होणार आहे, आणि ते काय करणार आहे, त्यांची जी काय एन्झाईमची मेटाबॉलिकची काय ॲक्टिव्हिटी आहे ते काय करणार, अल्टर करणार. आणि ते झिंकला रिप्लेस केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे, वेगवेगळे डिसिजेसला ग्रोथ होणार आहे. त्यामध्ये आहे रिनल डायफंक्शन असेल, ॲनिमिया असेल, हायपरटेन्शन असेल, बोन मॅरो डिसऑर्डर अँड कॅन्सर. सो कॅडमियममुळे कुठले कुठले डिसीजेस होतात हे तिथे लिस्ट आउट केले होते, तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट. त्यानंतर आहे लीड, बायोकेमिकल इफेक्ट ऑफ लीड. लीड इज रिलेटिव्ह अबंडंट ऑफ मेटल इन नेचर ऑकरिंग इन लीड मिनरल्स. द मेजर बायोकेमिकल इफेक्ट ऑफ लीड इज दॅट इट्स इंटरफेरन्स विथ हीम सिंथेसिस विच लीड टू हेमॅटोलॉजिकल डॅमेज. ठीक आहे. हेमॅटोलॉजिकल डॅमेजेस होतात. लीड इनहिबिट द सेव्हरल ऑफ की एन्झाइम्स इन्व्हॉल्व्ड इन द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ हीम सिंथेसिस वेअर बाय द मेटाबॉलिक इंटरमिजिएट ऍक्टिव्हिटी. ओव्हरऑल इफेक्ट इज द डिस्क्रिप्शन ऑफ सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. ठीक आहे. लीड मोस्टली कशामध्ये करतो, कशावर अफेक्ट करतो, जे काय हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन असेल त्यांचं वर्किंग काय, हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिनचं. हिमोग्लोबिन काय करतात, ऑक्सिजन कॅरियर आहे, मग त्याच्यावर तिथे इफेक्ट करतात, जेणेकरून आपल्या सर्व बॉडी पार्ट्सला ऑक्सिजन कॅरी करण्याचं जे काही हिमोग्लोबिनचं काम आहे तिथे काय करतात, ते करतात. ठीक आहे. नंतर पीबी डज नॉट लीड डज नॉट परमिट टू युटिलायझेशन ऑफ O2 अँड ग्लुकोज फॉर लाईफ सबस्टन्सी एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे जे काय O2 जे काही युटिलायझेशन आहे ऑक्सिजनचं बाय हिमोग्लोबिन, ते तिथे काय करतात, ते डिस्टर्बन्स करतात. ठीक आहे. हायर लेवल ऑफ पीबी कॉज ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय, HbCचं जे काय पर्सेंटेज आहे किंवा ब्लडमध्ये जे काय HbCचं प्रमाण आहे तिथे काय असतं, कमी होतं. नंतर इलिव्हेटेड लीड लेवल्स इन ब्लड कॉज किडनी डायसफंक्शन. त्यानंतर ब्रेन डॅमेजेस पण कोणामुळे होतात, लीडमुळे होतात. ठीक आहे. आता हे जे काय पीबी आहे त्याचं जे काय इनटेक आहे आपल्या बॉडीमध्ये आणि त्याचे इफेक्ट जे आहेत त्याची ब्लॉक ब्लॉक डायग्राम. ठीक आहे. आता जे काय एअर पार्टिक्युलेट्स असतात त्याच्या थ्रू किती पीबी आपल्या बॉडीमध्ये घेतला जातो, तर 10 μg/L. ठीक आहे. त्यानंतर वॉटर सोल्युबल असेल त्याच्या थ्रू 15 μg घेतला जातो. त्यानंतर जे काय फूड कॉम्प्लेक्सेस असतील त्याच्या थ्रू 200. आणि मेनच्या बॉडीमध्ये स्टोअर किती होऊन राहतो, मेन म्हणजे ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये, तर 10-25 जे काय असेल तो स्टोअर राहतो. आणि पुढे एक्सक्रीट किती केला जातो, 200 μg एक्सक्रीट केला जातो. हे डायग्राम्स तुमच्या बॉडी ह्याच्या बुक्समध्ये आहेत, ते व्यवस्थित पाहायचं. आता मर्क्युरी, मर्क्युरीचे जे काय इफेक्ट्स आहेत ते मर्क्युरीचे इफेक्ट्स पाहूयात.
Mercury exists naturally and as a man-made contaminant. The release of processed mercury can lead to a progressive increase in the amount of atmospheric mercury, which enter the atmospheric soil water destruction cycles, where it can remain in circulation for years. Mercury poisoning is the result of exposure of mercury or mercury compounds, resulting various toxic effects, depend on its chemical form and route of exposure. The major route of human exposure to methyl mercury is largely through eating contaminated fish, seafood and wildlife, which have been exposed to mercury through ingestion of contaminated lower organisms. ठीक है, आता मर्क्युरी थ्रू दोन क्राइसिस झाले. सगळ्यात मोठा क्राइसिस मध्ये जपान मध्ये झाला. जपान मध्ये काय केलेलं, मिनामाटा म्हणून एक सिटी विलेज आहे, तिथे काय केलेलं, पीव्हीसी पॉलिमर तयार केलं जातं, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. सो हे पॉलिमर जी काय तयार करणारी कंपनी आहे, ते मर्क्युरी हे काय कॅटलिस्ट म्हणून यूज करायचे तिथे. कॅटलिस्ट म्हणजे काय, जे काय करतात, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करतात, बट कॅटलिस्ट रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. ठीक आहे, सो मग ते कॅटलिस्ट पीव्हीसी तयार झालं, पॉलिमर तयार केलं त्यांनी, मग त्याचे जे काय रेसिड्यू राहिले त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय असणार आहे, मर्क्युरीचा जो कॅटलिस्ट आहे तो कॅटलिस्ट असणार आहे. रेसिड्यू म्हणजे काय, बाय प्रॉडक्ट, जे पॉलिमर तयार होऊन रेसिड्यू राहिला तो काय केलं त्यांनी, जे काय पे असेल तिथे म्हणजे समुद्र वगैरे असेल त्याच्यामध्ये तो सोडवून दिला. मग त्याच्यामध्ये जे काय फिश वगैरे होते ते फिश त्या मर्क्युरी थ्रू काय झाले, कंटॅमिनेट झाले. मग मासेमारी केल्यानंतर, फिशिंग केल्यानंतर ते मिनामाटा सिटीमधील विलेजमधील लोकांनी ते फिश खाल्ले. सो थाउजंड ऑफ त्या फिश खाल्ल्यामुळे थाउजंड ऑफ पीपल जे आहेत त्या विलेजमधले ते सर्व काय झाले, ते मर्क्युरी थ्रू कंटॅमिनेट झाले, म्हणजे त्या मर्क्युरीचं त्यांना काय झालं, पॉइझन झालं. त्यातले नियर अबाउट 100 पीपल्स जे आहेत ते काय झाले, डेड झाले. त्यानंतर जे काय राहिले त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर दिसायला लागले. डिसऑर्डर म्हणजे काय, नमनेस म्हणजे काय असतो, जे काय आपले लिम्स असतात म्हणजे हातपाय असतात, ते काय पडतात, धुळे पडतात. त्यानंतर काहींचे जे काय व्हिजन आहे त्याच्यामध्ये ब्लरिंग आले, काहींचे ते पूर्ण ते काय झाले, अंधळे झाले, त्यांचे डोळे वगैरे गेले. ठीक आहे, त्यानंतर अजून त्यांच्यामध्ये जे काय ऐकण्याचे प्रॉब्लेम्स असतात, हिअरिंग लॉस असतात ते झाले. नंतर मसलचं जे काय कॉर्डिनेशन असतं आपल्या बॉडीमध्ये, जेणेकरून आपली बॉडी व्यवस्थित वर्क करेल, तिथे पण काय झालं, लॉस झालं. सो हा सगळ्यात मोठा क्रायसिस होता मर्क्युरी थ्रू झालेला, मर्क्युरी टॉक्सिसिटी झालेला जपानमध्ये मिनामाटा. त्यानंतर अजून एक झाला इराकमध्ये, तिथे ऑलमोस्ट 450 जे काय विलेजर्स होते ते काय झाले, डेड झाले. तेही कशामुळे झाले, हे इटिंगमुळे. म्हणजे मर्क्युरी काय केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं आणि ते परत आपण काय करतो, पाण्यामध्ये जे काय टॉक्सिक केमिकल्स असतात ते सोडून देतो. मग ते खाल्ल्यामुळे काय होतात, ते टॉक्सिसिटी होते. सो मर्क्युरी इज अ व्हेरी हार्मफुल आणि तो वर्षानुवर्ष काय राहतो, ते ह्याच्यामध्येच एन्व्हायरमेंटमध्ये तसाच राहतो. त्यांच्या हाफ लाईफ वगैरे असतात त्या खूप असे इयर्स असतात, 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल. सो ते काय होत नाही, डिकम्पोज होत नाही. ठीक आहे, त्यांचं ब्रेकडाऊन होत नाही, ते ॲज इट इज काय राहतात, एन्व्हायरमेंटमध्ये राहतात. त्यामुळे हे जे काय केमिकल्स असतात त्यांचं डिस्पोजल करण्याच्या अगोदर व्यवस्थित त्याच्यात प्रोसेस करूनच त्याची काय केली जायला पाहिजे, डिस्पोजल केलं पाहिजे. ठीक आहे, सो मर्क्युरीमुळे काय काय होतात, मर्क्युरी हॅज ए प्रोफाउंडर सेल्युलर, कार्डिओव्हास्क्युलर, हिमॅटोलॉजिकल, पल्मोनरी, म्हणजे वेगवेगळे कॅन्सर्स होतात, टॉक्सिक इफेक्ट होतात त्याचे. आता मर्क्युरीचे जे काय सिमटम्स आहेत, तर सिमटम्स त्यामध्ये दिले मूड स्विंग्स, त्यानंतर नर्वसनेस, इरिटॅबिलिटी अँड अदर इमोशनल चेंजेस, त्यानंतर इन्सोमनिया, हेडेक असेल, त्यानंतर एबनॉर्मल सेन्सेशन असेल, मसल ट्विचिंग असेल, ट्यूमर्स आहेत तिथे, ट्यूमर्स असतील, विकनेस असेल, मसल ॲट्रॉफी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, डिसिजेस होतात, मसल विकनेस असेल, लॉस ऑफ कॉर्डिनेशन असेल, आणि अदर जे काय बोलण्याचे किंवा ऐकण्याचे लॉसेस असतात ते पण तिथे काय होतात, मर्क्युरीमुळे इन्क्रीज होतात, त्याची ग्रोथ होते. नेक्स्ट, आता मर्क्युरी हा वेगवेगळ्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, स्टेट म्हणजे त्याची ऑक्सिडेशन, त्यामध्ये फर्स्ट आहे एचजी. एचजी मध्ये असेल तर काय होतात, त्याच्यामध्ये इलिमेंट फॉर्म, त्यानंतर कम्प्लिटली इनंट अँड नॉन टॉक्झिक, विथ पेपर्स इन हेल्थ, हायली नॉन टॉक्झिक, इन हँडल्ड केअरफुली, त्याचे जे काय प्रॉपर्टीज आहेत, त्यानंतर त्याचे डिसिजेस आहेत आणि ते कसं व्यवस्थित हँडल केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी या चार्टमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, नंतर Hg2+ असेल तर ते त्याला काय बोललं जातं, मर्क्युरस आयन असं बोललं जातं. ते ॲज कम्पेअर टू Hg हे काय आहे, लो टॉक्झिक आहे. त्यानंतर Hg2+ म्हणजे मर्क्युरिक आयन, ते फेअरली टॉक्झिक असतं.
त्यानंतर नेक्स्ट आहे आर एच ई प्लस विच इज व्हेरी टॉक्सिक, ते फॅट मध्ये सोल्युबल होतं, त्यानंतर ब्रेन डॅमेज आणि नर्वस डॅमेज करतं ते. त्यानंतर आर थ्री एच जी हे डाय ऑर्गेनो मर्क्युरियल लो टॉक्सिक असतं, एच जी एस मर्क्युरिक सल्फाइड हायली इन्सोल्युबल अँड नॉन टॉक्सिक. आता हे एच जी एस जे आहे ते काय आहे, मर्क्युरीचं जे मिनरल्स असतात ते काय असतात, एच जी एस असतात, त्याच्यापासून आपण मर्क्युरी काय करतो सेपरेट आउट करतो. आता जी काय मिथायलेशनची प्रोसेस आहे ती मिथायलेशनची प्रोसेस दिलेली इथे. मिथायलेशन म्हणजे काय, की आपली जी फूड चेन असते त्या फूड चेनमध्ये जे काय हेवी मेटल्स असतात ते एंटर करतात आणि आपली जी काय प्रोसेस असेल व्यवस्थित फूड चेनची ती काय करतात, ब्रेकडाऊन करतात, त्यालाच काय बोललं जातं, मिथायलेशन असं बोललं जातं. मग याच्यामध्ये मोस्टली खूप कोण इंटरफेअर करतात, तर अर्सिन्स असतील आणि मर्क्युरी असेल, हे काय करतात, आपली फूड चेन ब्रेकडाऊन करतात. मग त्यामध्ये काय केलं जातं, एच ई टू प्लस कॅन बी मिथायलेटेड मायक्रोबायली इन टू स्टेप. आता इथे मी एक एक्झाम्पल दिले मर्क्युरीचं, त्यामध्ये काय केलं जातं, एच ई टू प्लस त्या मिथायलसोबत काय होतो, ॲड होतो, त्याच्यापासून जे पुढच्या काय होतात, प्रोसेस होतात. ठीक आहे, सो हा फ्लो चार्ट दिलेला आहे, ब्लॉक डायग्राम दिलेला आहे, की याच्यावरती कशा कशा त्या रिॲक्शन्स होतात. ठीक आहे, हा बुकमध्ये आहे, तो व्यवस्थित पाहायचा. नेक्स्ट, सो आता ह्या चॅप्टरमध्ये काय काय तुम्ही व्यवस्थित करायचं, त्याचे टाईप्स जे काय टॉक्सिक केमिकल्स आहेत त्याचे वेगवेगळे टाईप्स विथ टू एक्झाम्पल्स, एक दोन एक्झाम्पल जरी तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला विचारते. त्यानंतर जे काय रिॲक्शन्स आहेत अर्सेनिकच्या, रिॲक्शन्स कशी होते एन्झाईमसोबत आणि त्याचे इफेक्ट काय होतात आपल्या बॉडीवरती, म्हणजे त्याच्यापासून कुठले कुठले डिसीजेस होतात. ठीक आहे, त्यानंतर मर्क्युरी असेल, कॅडमियम असेल, अर्सेनिक असेल, लीड असेल, ह्या सर्वांचे व्यवस्थित पाहून घ्यायचे. ठीक आहे, मग मोस्टली कुठले कॅडमियम पाहायचं, मर्क्युरी पाहायचं, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले. आणि बायोलॉजिकल मिथायलेशन, बायोलॉजिकल मिथायलेशन म्हणजे काय, की जे हेवी मेटल्स असतात ते काय होतात, आपले फूड चेन आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर करतात, मग ते कशी इंटरफेअर करतात त्याची ब्लॉक ब्लॉक डायग्राम तिथे दिलेली, ती व्यवस्थित पाहायची. ठीक आहे, आणि जे काय याच्या खाली दिलेले एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिले आहेत ते एकदा ओव्हरलुक करायचे. ठीक आहे, सो इथे आपला पूर्ण सिलेबस संपलेला आहे, एक एक दोन क्वेश्चन पेपर तरी माझ्याकडून चेक करून घेऊन जाईल. ठीक आहे, दोन क्वेश्चन पेपर तरी तुमच्या चेक झाला पाहिजे. हो, इंटरनल आपले किती तारखेला आहे, केमिस्ट्रीचा पेपर दोन तारखेला आहे ना. या सर्व आता संपला का सिलेबस म्हटलं, मी चारी पण नाही चार तुम्ही घेता ना. हे दाबून समोर कॅमेरा काढतो तो दाबून चालत नाही ना दाबून. माझं स्टॉप करायचं, मॅडमचं स्टार्ट करायचं. स्टॉप ऑलरेडी हो का?